नमस्कार आज सतरा जुलै दोन हजार चोवीस वार आहे बुधवार लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे खूप दिवसानंतर आपण भेटत आहोत अगदीच नुकतंच मी रिकवर झालेला आहे आज पहा थोडासा आवाज बसलेलाच आहे त्यामुळे काय करतो आहे द हिंदू आजचं मी स्किप केलेलं आहे व अगदी खूप दिवस हे पुढे जात होतं आपलं न्यूजपेपर अनालिसिस घेणं होत नव्हतं त्यामुळे परत एकदा आपण याची रिस्टार्ट करत आहोत त्यानंतर पहा आपण आजपासून ना एक नवीन उपक्रम वगैरे राबवायचं मी ठरवत आहे जे की ॲन्सर रायटिंगबद्दल भरपूर विद्यार्थ्यांचे कॉल मेसेजेस वगैरे हो येत आहेत अॅन्सर रायटिंगबाबत ओके आता यावर्षीची तरी प्रिलीम पुढे गेलेली आहे पण जे दोन हजार पंचवीसचे जे विद्यार्थी आहेत ना त्यांच्यासाठी खूप कमी कालावधी उरलेला आहे त्यानंतर त्यांना ऑप्शनलची पण तयारी करायची आहे ओके आता पहा तुम्ही कदाचित करत नसाल तयारी पण पहा अगदी तुम म्हणजे ज्या काळात तुम्ही रेस्ट करत आहात ना दुसरीकडे कोणीतरी तुमच्यापेक्षा जास्तच तयारी वगैरे करत आहे ओके आता पहा अॅन्सर रायटिंगबद्दल म्हणजे तुम्हाला भीती घालत नाही आहे मी पण दोन हजार पंचवीसची डेट लवकरच आली किंवा म्हणजे खूप कमी कालावधी आहे हे सांगण्याचं फक्त सा एक निमित्त आहे त्यानिमित्ताने पहा जे विद्यार्थी अगदीच मराठी माध्यमातून वगैरे आहेत त्यांचे येत होते ॲन्सर रायटिंगबद्दल तर आपण नक्कीच अँसर रायटिंगचे प्रयत्न करणार आहोत व मागच्या वेळेस जेव्हा आपण भेटलेलो होतो त्यावेळेस पण मी तुम्हाला म्हटलेलं होतं की जे अँसर रायटिंगसाठी इच्छुक आहेत त्यांनी प्लीज मला मेसेज करा ओके तर उपक्रम चालू करायचा आहे त्यानिमित्ताने मी सा, हे सांगितलेली आहे ॲडव्हर्टाईज त्यानंतर अगदीच आणखीन काही विद्यार्थ्यांचे मेसेज होते आगामी काळामध्ये की युनिक अकॅडमीचं बुलेटिन की प्रयासनी एक रिलीज केलेलं आहे पहा चालू घडामोडीचं एक मॅगझिन मासिकात आहे तर या दोन्हींपैकी कोणतं बेस्ट ओके आता पहा मी कोणत्याही अकॅडमीचं इथं काय प्रमोशन वगैरे करत नाही आहे पण अगदी विद्यार्थीप्रिय किंवा विद्यार्थ्यांना कोणतं बेस्ट असेल या ना मी सांगण्याचा प्रयत्न करतो इतिहास आणि संस्कृती जी एस वन सार टी यांनी दिलेला आहे बरोबर मग पहा आता इथं टॉपिक कोणता दिलेला आहे संस्कृती आणि सभ्यता कल्चर अँड सिव्हिलायझेशनबद्दलचं दिलेलं आहे विषयाची पार्श्वभूमी काय आहे संस्कृतीची पारंपरिक व्याख्या काय आहे अशा पद्धतीने यांनी सर्व दिलेलं आहे ओके आणि हे निष्कर्ष शेवटी दिलेलं आहे त्यानंतर हडप्पा पण पहा आता हे तुम्ही डायरेक्टली वाचून घेऊ शकता ओके पण मला नेमकं सांगायचं काय आहे त्यानंतर अगदीच लास्ट मंथमध्ये काय चर्चेत होतं नालंदा विद्यापीठाचं काय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन वगैरे केलं त्यानिमित्ताने हे दिलेलं आहे पहा ओके आता ह्या सर्व गोष्टींना हे बेटर आहे पण युनिक अकॅडमीचं जे हे मॅग्झिन आहे ना मला थोडंसं खास वाटलं नाही पण तुम्ही हे जर प्रयास मॅगझिन जर पाहिलात ना तर ते बेस्ट आहे असं माझं मत आहे ओके आता याच्यात दुमत नक्की असतील आता ही जानेवारी दोन हजार चोवीसचा आहे तरी पण पहा यामध्ये ना त्यांनी अगदी जागतिकीकरण म्हणजे काय व जागतिकीकरणावरती भरभरून प्रश्न आलेले आहेत याच्यापूर्वी जी एस वन मध्ये वगैरे जर तुम्ही पाहिलात ना तर यांनी लगेच काय तिथं कोटेशन केलेलं आहे पहा याच्या पूर्वीचे प्रश्न पण देण्याचा प्रयत्न यांनी केलेला आहे ओके मागील वर्षाचे प्रश्न पण दिलेले आहेत त्यानंतर इथं निष्कर्ष पण दिलेले आहेत तुम्हाला निष्कर्ष जागतिकीकरणाची जास्त पाठ करून ठेवायची वगैरे सॉरी म्हणजे जास्त शोधत वगैरे बसायची गरज नाही आहे इथं तुम्ही फक्त एक डेफिनेशन वगैरे जर हे पाठ करून ठेवलात ना तुम्हाला खूप वेळा ही मदत करेल म्हणजे जिथं जिथं तुम्हाला जागतिकीकरण येईल ती ही डेफिनेशन वगैरे तुम्ही देऊ शकता ओके त्यानंतर हे ग्लोबलायझेशन वगैरे ओके सॉरी म्हणजे त्याच्या डेफिनेशन वगैरे सर्व काही तिथं दिलेलं आहे त्यामुळे मला प्रयास मॅग्झिन अगदीच बेटर वाटत आहे ओके त्यानंतर आणखीन एक जर म्हटलात ना तर मला सांगण्याचं सा खास कारण म्हणजेच पहा आपण याची चर्चा केलेली आहे याच्यापूर्वी त्यामुळे थोडंसं माझी स्वतःची मी ॲडव्हर्टाईज करून घेईन तर अगदीच जातीनी आहे जनगणना आपण आपला एक व्हिडिओ आहे स्पेशल व्हिडिओ आहे या चॅनलवरती तुम्हाला मिळेल तर तिथं पण तुम्ही पाहून घेऊ हो शकता जातीनी आहे जनगणना जी आहे त्या संदर्भात आता पहा जी एस वनमध्ये हा टॉपिक येईल मग यासंदर्भात त्यांनी अगदी चांगल्या पद्धतीने दिलेला आहे जे की मी क्लासमध्ये शिकवलेलं आहे त्याची नोट्सच आहे असं तुम्ही कन्सिडर करू शकता कास्ट सेन्सस कशामुळे चर्चेत होतं तर गेल्या वर्षी बिहार राज्याने जातीने हे जनगणना केली होती त्यानिमित्ताने हे सर्व काही आहे हे पहा एकोणीसशे एकतीसची जनगणना अधिकृत वगैरे होती त्यानंतर दोन हजार एक सॉरी दोन हजार अकराला एसईसीसीची सी, ज जनगणना वगैरे झाली होती असं सांगितलेलं होतं आपण त्यानंतर त्याचा डा आकडेवारी त्यांनी दिलीच नाही पण दोन हजार सोळामध्ये नोटबंदी वगैरे जेव्हा आली ना त्यावेळेस त्यांनी काय आकडेवारी वगैरे जाहीर केली असं हे सर्व आपण पाहिलेलं आहे ज्या विद्यार्थ्यांना माहिती नाही ना त्यांनी प्लीज आपला तो व्हिडिओ पाहून घ्या तुम्हाला ते सर्व काही पॉईंट मिळून जातील व त्याचं उत्तर कसं लिहायचं हे इथं दिलेलं आहे ऑलरेडी त्यामुळे ना मला हे बेटर वाटतं मॅगझिन युनिक अकॅडमीचं थोडंसं म्हणजे पहा मी परत सांगतोय तुम्हाला जर शक्य सॉरी तुम्हाला जर आवडत असेल ना युनिक अकॅडमीचं किंवा तुम्हाला जर वाटत असेल किंवा युनिक अकॅडमीचंच आहे तर तुम्ही नक्कीच ह्याच मॅगझिनकडे जाऊ शकता पण माझं पर्सनल ओपिनियन आहे जे विद्यार्थी माझ्यावर विश्वास ठेवतात व त्यांनी मला विचारलेले आहेत त्यांच्यासाठी म्हणून मी सांगितलं की प्रयास ही मॅगझिन आहे जानेवारी दोन हजार चोवीसचं हे मॅगझिन आहे व पहा अगदीच नुकतंच त्यांनी रिलीज केलेलं आहे त्यामुळे यांचे संपूर्ण एडिशन्स आलेले नाही आहेत म्हणजे फेब्रुवारी मार्च एप्रिल मे वगैरे ते यायचं आहे पण हे एक चांगलं आहे किंवा हे जे इनिशिएटिव्ह त्यांनी घेतलेलं आहे ते चांगलं आहे असं माझं मत आहे त्यानिमित्ताने होतं बाकी सर्वस्वी निर्णय तुमचा असेल ओके त्यानंतर आता आपण जाऊयात आजच्या न्यूजपेपरला आपण डायरेक्टली सुरुवात करूयात तर पहा पहिली बातमी आहे प्रशिक्षण थांबवून पूजा खेडकर यांची मसुरीला पाठवणी भारतीय प्रशासन सेवेच्या दोन हजार तेवीसच्या तुकडीतील सनदी अधिकारी पूजा खेडकर पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारांचा गैरवापर केल्यावरून वादात सापडल्या होत्या व त्यानंतर त्यांची वाशिमला बदली झाली वाशिममध्ये मग परत त्यांचं तिथे आंदोलन वगैरे चालू झालं म्हणजे वाशिममधील जिल्हाधिकारी कार्यालयात वगैरे तशा पद्धतीने मग त्याला सॉरी मग त्यांना डायरेक्टली लवासनाने वापस बोलवलेलं आहे आता पाहूयात पण पहा हे चर्चांना नाव जास्त कशामुळे येत आहे तर अगदीच पूजा खेडकरचंच हे प्रकरण नाही आहे आता राहिलेलं तर भरपूर अधिकारी असे आहेत आता अगदी त्यांची पुष्टी करू शकलो नाही आपण किंवा म्हणजे ते खरंच फेक आहेत का सर्टिफिकेट त्यांची आपल्याला हे माहिती नाही कन्फर्म नाही त्यानंतर नेक्स्ट न्यूज पहा आज आषाढी एकादशी त्यानिमित्ताने सर्वांना शुभेच्छा पण ओके त्यानंतर आपण पुढे जाऊयात दोन आठवड्यांत उत्तर सादर करा आता पहा सहा ऑगस्टला ना आपल्याकडे काय येणार आहे म्हणजे सहा ऑगस्टपासून आपल्याकडे सुनावणी चालू होणार आहे सुप्रीम कोर्टामध्ये कोणाची एन सी पी विरोधात एन सी पी एन सी पी विरोधी एन सी पी याचं जजमेंट येईल मग हे जजमेंट आल्यानंतर ना आपल्याला चांगल्या पद्धतीने डिटेल देता डिस्कस करायचं आहे व हेच जजमेंट आपल्याला कुठं लागू होईल शिवसेना विरुद्ध शिवसेना ओके या केसमध्ये पण हे जजमेंट लागू होणार आहे त्यामुळे लक्षात घ्या दोन आठवड्यात अजित पवार गटांना उत्तर सादर करायचं आहे सुप्रीम कोर्टामध्ये मग सुप्रीम कोर्टाची सुनावणी सहा ऑगस्टपासून चालू होईल मग त्यानंतर आपल्याला नक्कीच पाहता येईल त्यानंतर सलग तीन दिवस तीन प्रमुख परीक्षा आलेल्या आहेत एक एस आय एस ची आहे त्यानंतर एक राज्यसेवा पण आलेली आहे आणि नेटच्या एक्झाम आलेल्या आहेत त्यामुळे पहा आता अगदीच कोंडीतच झालेली आहे विद्यार्थ्यांची पण लवकरात लवकर त्यांनी निर्णय घेऊन मागे पुढे परीक्षा होतील असं आपल्याला डायरेक्टली सांगता येतं माझ्या मते तर एस आय ए सीची एक्झाम पुढे ढकलली जाईल ओके किंवा अलीकडे अलीकडे तर होणार नाही म्हणा कारण आणखीन ज्या विद्यार्थ्यांनी त्यांनी फॉर्म भरलेला नाही पहा एस आय एस सीचा जे म्हणजे दोन हजार पंचवीसची तयारी करू इच्छितात त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे तुम्ही नक्कीच याचा फायदा घेऊ शकता म्हणजे सर्वांसाठी आहे हे ओके म्हणजे तिथे काही आरक्षणाचे वगैरे म्हणजे तशा पद्धतीने आहेत तर तुम्ही पण ओपनच्या विद्यार्थ्यांना पण याचा लाभ घेता येतो शासन सॉरी संपूर्ण खर्च जो आहे तो शासन उचलत असतो त्यामुळे एस आय सीचा तुम्ही सर्वांनी फॉर्म भरा एकवीस तारीख आय थिंक शेवटची आहे त्यामुळे एस आय एस सीची तरी पुढे जाईल परीक्षा त्यानंतर राज्यसेवा पण म्हणजे मध्यंतरी अडकलेली आहे आता राज्यसेवा पण मग नक्कीच त्या एक दोन एक्झाम जे आहेत आहे पुढे नक्की होण्याचे जास्त आपल्याला चान्सेस तिथं दिसत आहेत कारण नीट सॉरी नेट जी एक्झाम आहे ना ती नॅशनल टेस्टिंग एजन्सी नॅशनल लेवलवरती आहे त्यामुळे वाटत नाही कारण त्याचे चान्सेस कमी आहेत कारण संपूर्ण नेशनवरती त्याचा इफेक्ट होईल ना ओके त्यामुळे एन टी एद्वारा नेट तरी बदलली जाणार नाही पण एम पी एस सी आणि एस आय एस सीच्या एक्झाम बदलल्या जाऊ शकतात सॉरी थोडंसं घसा साथ देत नाही आहे ओके okay, तरी पण जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत मी नेण्याचा प्रयत्न करेन आजचा व्हिडिओ त्यानंतर आर टीच्या सॉरी आर टी संस्थेच्या स्थापनेस मान्यता मातंग समाजासाठी सामाजिक आर्थिक व शैक्षणिक आणि सांस्कृतिक व राजकीय विकासासाठी अण्णाभाऊ साठे संशोधन प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यात येणार आहे असं काल जाहीर करण्यात आलेलं आहे व पहा टी आर टी आय कोणासाठी आहे तर एस टीच्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे आदिवासी सॉरी अनुसूचित जमातीसाठी त्यानंतर बार टी कोणासाठी आहे तर अनुसूचित जातीसाठी आणि आर टी कोणासाठी आहे तर मातंग समाजासाठी हे प्लीज थोडंसं डिफरन्स आहे हे लक्षात ठेवा डायरेक्टली परीक्षेला येऊ शकेल की ही संस्था कोणाच्या सॉरी कोणाच्या सामाजिक विकासासाठी कार्यरत आहेत तर ते तुम्ही लक्षात घेऊ शकता त्यानंतर सर्वांना माहिती असेल कालच्या न्यूजपेपरमध्ये एक आलेली होती पहा पंढरपूरमध्ये वारकरी महामंडळ स्थापन होत आहे व महामंडळ स्थापनेबाबतचं जे हे आहे कॅगने याच्यावरती ताशेरे ऑलरेडी ओढलेले आहेत पुढल्या वर्षीच्या मेन्स परीक्षेला प्रश्न येऊ शकतो कारण हे पांढरे हत्ती होऊन बसलेले आहेत ऑलरेडी आपल्याकडे ओके पांढरे हत्ती महामंडळ होत आहेत व तसं असताना देखील पहा आपण काय करतोय महामंडळ वाढतच चाललेली आहेत गेल्या वर्षी आपण पाच महामंडळांची स्थापना केली होती व यामध्ये अगदीच वारकरी महामंडळ म्हणून आपण एक नव्याने स्थापन केलेलं आहे तर लक्षात घ्या याच्यावरती पण प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत त्यामुळे फक्त लक्षात ठेवा की सॉरी uh, म्हणजे प्रिलिमसाठी जर म्हटलात तर कुठे आहे वारकरी महामंडळ पंढरपूर येथे पण जर ओव्हरऑल विचार केला तर मेन्ससाठी काय येईल महामंडळांची स्थापना गरजेची आहे का अशा पद्धतीने तिथे प्रश्न होऊ शकतो त्यानंतर देशभरात कडधान्य तेल बियांच्या पेरणीत वाढ झालेली आहे एकूण खरीप पेरणी क्षेत्र अकराशे लाख हेक्टर त्यानंतर पेरणी क्षेत्र पाचशे सॉरी पाचशे पंचाहत्तर पॉईंट एक तीन लाख हेक्टर तसेच भात पेरणी क्षेत्र किती आहे पहा एक एक पाच पॉईंट सहा लाख हेक्टर आणि सोयाबीन पेरणी क्षेत्र एकशे आठ पॉईंट एक शून्य लाख हेक्टर तर कापूस पेरणी क्षेत्र पंच्याण्णव पॉईंट सात नऊ लाख हेक्टर आता हे ही जी आकडेवारी आहे मी कशामुळे सांगितलेली आहे तर तुम्हाला काय करायचं आहे मेन सॅन्स रायटिंगसाठी ही आकडेवारी आता गोळा करत राहायचं आहे ओके तुम्हाला जिथून जिथून आकडेवारी किंवा डाटा जो भेटेल ना ते तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये लिहिणं गरजेचं आहे आता ओके किंवा एखादी वेळेस मला फक्त प्लीज रिप्लाय द्या ॲन्सर रायटिंगवाले किंवा जे एम पी एस सी दोन हजार पंचवीसची जी तयारी करणार आहेत ना विद्यार्थी त्यांनी प्लीज मला एकदा हे करा मेसेज करा म्हणजे पहा त्यांचं मला काय करता येईल एक सेशन तरी घेता येईल की अन्सर रायटिंगसाठी तुम्हाला आता काय काय गोष्टी महत्त्वाच्या वगैरे आहेत मी फक्त पहा आता विचार देतो अगदी तुम्हाला माहिती असेल की आपण काय जातनी ह्या जातगणना तर ऑलरेडी पाहिली होती मग त्यावरती पहा ना अगदी तुम्हाला फक्त पुन्हा काय करायचं आहे हे अशा पद्धतीने जर एखादी वेळेस नोट्स तुम्ही काढला तर ते बेटर असेल किंवा अशा पद्धतीने मॅग्झिनमधून वगैरे ते तुम्ही कव्हर करू शकता ओके मी तुम्हाला विचार ठेवतो फक्त आता तुम्ही ऐकण्याचं जरी काम केलं तरी बेटर आहे पण तुम्हाला अशा पद्धतीने तुमच्या नोट्स काढणं खूप गरजेचे आहे त्यावेळेसच तुम्ही मेन सायन्स रायटिंगमध्ये चांगल्या पद्धतीने तिथे लिहू शकता ओके म्हणजे एखादी वेळेस एक सॉरी म्हणजे आपल्याला फक्त हे जे क्लास आहेत ना या क्लासमध्ये तुम्ही केस स्टडी समजून घ्या म्हणजे काय बोलत आहे मी किंवा मा त्याची मागची स्टोरी काय आहे हे समजून घ्या मग स्टोरी समजल्यानंतर ना तुम्हाला डायरेक्टली डाटा वगैरे गोळा करण्यामध्ये काहीच प्रॉब्लेम वगैरे येणार ना नाही हेच एक उद्देश आहे आपल्या क्लासचं ओके त्यानंतर ता शिर्डीतील मंदिराची सुरक्षा ठरवण्यासाठी समिती औरंगाबाद खंडपीठाचे राज्य सरकारला आदेश ओके त्यानंतर नेक्स्ट न्यूजकडे जाऊयात आपण आता इथे पहा राजकीय बातम्या आहेत त्यामुळे मी स्किप केलेला आहे त्यानंतर पहा पूजा खेडकर यांची डायरेक्टली पुणे सॉरी पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या विरुद्ध खेळाची तक्रार त्यांनी दाखल केली आहे कुठे वाशिममध्ये त्यानंतर नेक्स्ट न्यूज पहा सौनिक कुटुंबियावर सरकार मेहरबान आता ही बातमी गरजेची आहे का तर बिलकुल नाही पण लक्षात ठेवा की सध्याला राज्याच्या मुख्य सचिव म्हणून सुजाता सैनिक आहेत बरोबर मग त्यांचे पती मनोज सैनिक यांनी काय नुकतीच रिटायर झाले होते लगेच त्यांना काय दुसरं पद वगैरे मिळालेलं आहे आता ही न्यूज आपल्यासाठी म्हणजे डायरेक्टली नावानुसार गरजेची नाही आहे पण पहा यू पी एस सीमध्ये किंवा प्रशासनामध्ये कशा पद्धतीने डावललं जात आहे हे आपलं इथं तर बेसिकली पाहणं गरजेचं आहे आता अगदीच तुम्ही जर पाहिलात ना आता उदाहरण घेऊयात आपण कुणाचं शक्तिकांता दास यांचं शक्तिकांता दास यांना पहा अगदी दोन हजार एकवीसपर्यंत त्यांना काय होतं त्यांचा कार्यकाळ होता बरोबर मग त्यांनी त्यांचं कार्यकाळ किती वर्षांनी वाढवलं प्लस तीनने वाढवलं व दोन हजार चोवीसपर्यंत त्यांचा आता काय कार्यकाळ राहिलेला आहे बरोबर त्यानंतर अगदीच दुसरीकडे जर तुम्ही पाहिलात तर सीबीआयचे डायरेक्टर असतील किंवा ईडीचे डायरेक्टर वगैरे असतील आता ईडीच्या डायरेक्टरला तर त्यांनी काढून टाकलं सुप्रीम कोर्टामध्ये याचिका गेल्यानंतर पण पहा इथे काय प्रत्येक जे अधिकारी वगैरे आहेत ना यांना इथं काय एक्स्टेन्शन देण्यात येतं आहे बरोबर मग एक्स्टेन्शन दिल्यानंतर काय होतं पहा ओके आता मी आहे सिनियर अधिकारी ओके किंवा मी नको कोणीतरी किंवा तुम्ही सिनियर अधिकारी आहेत असं कन्सिडर करा ओके व पहा सिनियर अधिकारी आहेत मग तुमच्या मागे दुसऱ्या बॅचचा एखादी विद्यार्थी असेलच ना किंवा तुमच्या तुमच्या खाली ती कोणीतरी एक सिनियर अधिकारी नक्कीच असेल बरोबर म्हणजे तुमचा ज्युनियर पण तो पण सिनियर आहे मग पहा तुम्ही जेव्हा रिटायर होता ना त्यावेळेस त्याला ही पोस्ट मिळणार आहे बरोबर म्हणजे तुम्ही रिटायर झालात की ही पोस्ट या व्यक्तीला मिळेल म्हणजे याचं पण प्रमोशन व हा पण का? त्या काय त्या पोस्टचा नक्कीच हा पण व्यक्ती हो लाभ वगैरे घेऊ शकतो पण प्रॉब्लेम काय होत आहे याच व्यक्तीला सिनियर सॉरी याच व्यक्तीला एक्स्टेन्शन वगैरे एक्स्टेन्शन मिळत असल्यामुळे प्रॉब्लेम काय होत आहे याच्या पण अधिकारांचं हनन तिथं होत आहे हे आपल्याला बेसिकली सांगता येतं व सुप्रीम कोर्ट पण हेच म्हटलेलं आहे याच्यापूर्वी की पहा एखाद्या व्यक्तीला आपण एक्स्टेन्शन देतो ते चांगली गोष्ट आहे पण असं पण होऊ नये की दररोज वेळेस आपण एक्स्टेन्शन देऊ व याची वची जर साठ वर्ष जर झाली तर मग काय याला पुन्हा एक्स्टेन्शन वगैरे देऊन आपण त्या पदावरती बसू शकतो का बिलकुल नाही म्हणजे याची रिटायरमेंट झाल्यानंतर मग मक... हा व्यक्तीचा जो अधिकार वगैरे हो होता किंवा त्याचे जे राईट्स होते ते आपण तिथं हनन केल्यासारखं दिसत आहे ना व पहा प्रॉब्लेम असा आहे की हा व्यक्ती काहीतरी त्या संस्थेमध्ये गेल्यानंतर किंवा त्या चेअरवरती बसल्यानंतर ह्या व्यक्तीने पण काहीतरी चेंजेस करू शकलं असतं ना पण याला ती संधीच दिली नाही आपण त्यामुळे पहा आपलं आर्टिकल काय सांगतं सर्वांना समान संधी आपण देणार आहोत बरोबर पण इथं समान संधी भेटत आहे का तर बिलकुल भेटत नाही मग हाच समस्या आपला एक्स्टेन्शनमध्ये दिसत आहे ओके मग आता झाले काय तसंच पहा इथं मनोजसैनिक यांना परत एकदा नियुक्ती मिळालेली आहे दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये मग असं जर असेल तर त्या डिपार्टमेंटमधले ऑलरेडी जे सिनियर मोस्ट अधिकारी वगैरे असतील त्यांना कुठेतरी नाखुश वगैरे होतील मग तसं नाखुश झाल्यानंतर पहा हे इथं ही इथं जी असणारी व्यक्ती आहे ना ती मग अगदी चांगल्या पद्धतीने काम तरी करणार नाही किंवा म्हणजे अगदी काहीतरी दुसरं वगैरे करण्याचा तिथं प्रयत्न करेन म्हणजे भ्रष्टाचार वगैरे करण्याचा होण्याचा तिथं जास्त चान्सेस आपल्याला दिसून येतील ओके आय होप हे तुम्हाला न्यूज अगदी योग्यरित्या समजलेली असेल व पहा इंटरव्ह्यूला वगैरे अशा पद्धतीने प्रश्न विचारू शकतील की एक्स्टेन्शनबद्दल तुमचं मत काय आहे तर तुम्ही हे सांगू शकता किंवा जर एखाद्याला आपण संधी जर डावलली त्यांची जर संधी वगैरे डावलली तर त्यामध्ये लूप होल वगैरे तिथं दिसून येतील व त्यानंतर अगदीच सेवेची जी संधी आहे तिथं आपण कुठेतरी कमी पडत आहोत असं तो आपल्याला सांगता येतं आता हे मेन्समध्ये का विचारलं जाणार नाही तर थोडंसं पहा हे निगेटिव्ह जाईल सरकारच्या विरोधात आहे ओके त्यामुळे इंटरव्ह्यूमध्ये ना तुम्हाला अगदी न्यूट्रल राहण्यासाठी तिथं खूप प्रयत्न वगैरे करावं लागतील त्यामुळे हे नक्कीच तिथं विचारलं जाऊ शकेल त्यानंतर विशाळगडावरील अतिक्रमणांवर कारवाई सुरूच व आता अगदीच विशाळगडाला दुसरं टोपण नाव काय आहे हे कंबाईनच्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्न असेल नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता व आता अठरा मिनिट झालेले आहेत व अगदीच जे इथंपर्यंत विद्यार्थी आहेत ना त्यांचं अगदीच अभिनंदन व त्या सर्वांनी कमेंट सेक्शनमध्ये मला विशाळगडाचं दुसरं नाव मला नक्की सांगायचं आहे ओके बॅकवर्ड लिंकेजेस आहे व पहा तिथे अतिक्रमण खरंच खूप झालेलं होतं आता जाले पन लोगर हुए हुए पन ते हटवण्यावर कारवाई चालू झालेली आहे पण प्रॉब्लेम कसा झाला पहा सरकारने लवकरात लवकर भूमिका घ्यायला हवी होती थोडंसं दिरंगाई झाली पण ठीक आहे देराय दुरुस्त आहे असं आपण तिथं म्हणू शकतो त्यानंतर पुढे चला उद्दिष्टच विसरलेले अधिवेशन आता पहा हा लेख खूप म्हणजे खूप आय एम पी आहे ओके व अगदीच आवाजाची थोडीशी साथ नाही आहे तरी देखील मी नक्की प्रयत्न करेन व आजच्या लेखमधील सॉरी आजच्या लोकसत्तामधील पहा सगळेच लेख खूप महत्त्वाचे आहेत हा पण महत्त्वाचा आहे पहा सर्वांपर्यंत शिक्षण पोहोचवण्याचे आवाहन त्यानंतर खरा बदल घडवण्याची संधी गमावली त्यानंतर हंगामाच्या प्रारंभीत शेतकऱ्यांच्या आत्महत्या का वाढल्या आहेत ओके हे सर्व लेख खूप गरजेचे आहेत शक्य झालं तर मी पहा एक दोन घेऊ शकतो कारण थोडंसं घसाचा प्रॉब्लेम आहे अन्यथा पहा मी उद्या डायरेक्टली परत बिमारच पडेन त्यामुळे फक्त एक लेख घेऊन थांबूयात बाकीचे लेख तुम्हाला प्लीज वाचून घ्या तुम्ही व आता हा लेखवरती एम पी एस सी प्रश्न कसा विचारेल तर यू पी एस सी आणि एम पी एस सी ह्या लेखवरून प्रश्न कसा विचारतील ते आपण नक्की पाहूयात तर पहा प्रश्नांचे स्वरूप पहा यू पी एस सीसाठी केंद्रीय विधिमंडळ त्याची उपयोगिता कमी कशा पद्धतीने होत आहे व ती कमी होऊ नये यासाठी उपाय किंवा त्याबद्दलचे सजेशन्स असा प्रश्न तिथं नक्की विचारला जाऊ शकतो आता पहा मी डायरेक्टली मोडक प्रश्न केलेला आहे जर आपण अँसर रायटिंगचा खरा चालताना जर प्रोग्राम वगैरे करू ना त्यावेळेस मी चांगल्या पद्धतीने प्रश्न वगैरे तुम्हाला बनवून देईन पी एस एमपीएससी काय विचारेल तर महाराष्ट्र विधानसभेच्याबद्दल विचारेल ओके तर पहा देश असो वा राज्य त्याच्या कायदेमंडळाचे मुख्य काम असते धोरणात्मक निर्णय घेणे मात्र महाराष्ट्र विधिमंडळाच्या अलीकडच्या काही वर्षांतील अधिवेशनांचा आढावा घेतल्यास संसदीय आयुधे वापराविना गंजलेली दिसतात सखोल चर्चा तर दुर्मिळच होऊ लागली आहे अधिवेशनांचा ही वर्षागणिक कमी होत चालला आहे केवळ सॉरी मित्रांनो म्हणजे अगदीच घसा खूपच हे करत आहे व म्हणजे हवा गेल्यानंतर जसं हे होतं ना अगदी तशा पद्धतीने पेन करत होते मला त्यामुळे आपण इथेच थांबूयात पण हा लेख जो आहे ना तो प्लीज तुम्ही स्वतः एकदा वाचून घ्या व वा? मी जसा प्रश्न विचारलेला आहे याचे उपाय वगैरे ना असा तर म्हणजे याला शक्यतो तुमच्या शब्दांमध्ये वगैरे मांडण्याचा प्रयत्न करा व डायरेक्टली तुम्ही मला टेलिग्रामवरती ही पाठवू शकता व ज्या विद्यार्थ्यांकडे लोकसत्ता वृत्तपत्र नाही आहे अगदी मी काय करेन पहा आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्याला मी परत एकदा रिॲक्टिवेट करेन व त्यावरती मी हे सेंड करेन व टेलिग्रामला ज्या विद्यार्थ्यांनी खरंच उत्तरं वगैरे लिहिलेली आहेत म्हणजे महाराष्ट्रातील ब ठीक आहे जरी नाही पहा मेनसा प्रश्न जरी तुम्हाला समजला नसेल ना तर ह्यामधून समरी तरी लिहिण्याचा प्रयत्न करा की तुम्हाला या लेखमधून समजतं काय फक्त हा एक लेख जरी लिहिलात तर जर तर ना तरी बेटर आहे उद्या सकाळी मी काय करेन जर शक्य झालं ना तर हा लेख परत एकदा मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे किंवा एक सेपरेट व्हिडिओमध्ये आपण याबद्दल नक्की चर्चा करूयात कारण हा खूप महत्त्वाचा लेख आहे व मागचे दोन तीन वर्ष झालं याबद्दल प्रश्न विचारण्याचे जास्त चांसेस आपला दिसत आहेत प्रोडक्टिव्हिटी ऑफ पार्लमेंटबद्दल ओके सॉरी परत एकदा म्हणजे आपण आलेलो आहोत फक्त हेच सांगतो मी उद्यापासून आपले लेक्चर्स नक्की हे होतील आज थोडंसं मी डेस्ट करेन ओके सॉरी फॉर दॅट